नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासमित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आज आपण अठरा सप्टेंबरच्या चालू घडामोडीचा अभ्यास इथं करणार आहोत आजपासून मी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तो तुम्हाला क्वेश्चन झाल्यानंतर दाखवतो ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी एक बॅच सुरू केलेली आहे कंबाईन फाउंडेशन बॅच जिचे ॲडमिशन सुरू आहे बघा तुम्ही लाईव्ह लेक्चर जे आहे ते आपले सुरू झालेले आता उद्या किंवा परवापासून आपण यामध्ये अजून एक सब्जेक्ट जो आहे तो चालू करणार आहोत लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून ते लेक्चर आपले होत जाईल यामध्ये स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज आणि डिजिटल नोट्स तुम्हाला बघायला मिळेल या बॅचची फी चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो ठीक आहे तर ऑलमोस्ट आता अर्ध्या ॲडमिशन झालेले अर्ध्या ॲडमिशन बाकी रेल्वे भरतीसाठी सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे जिचे लाईव्ह लेक्चर वीस तारखेला सुरू होणार आहे तुम्हाला या बॅच मध्ये आर आर बी फिफ्टी नावाचं कूपन जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याने फी जी आहे ती फिफ्टी पर्सेंट ऑफ होणार आहे त्याचबरोबर आपली सी भरतीसाठी बॅच आहे चौऱ्याण्णव ऍडमिशन झालेले फक्त सहा ऍडमिशन उरलेले शेवटचे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ही बॅच परचेस करू शकता ठीक आहे या आपल्या नोट्स आहेत वेगवेगळ्या विषयाच्या आता आपण अजून नवीन विषयाच्या नोट्स जे आहेत तयार करत आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल अत्यंत कमी फीजमध्ये या गोष्टी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम सॉरी इंस्टाग्रामचं पेज आणि टेलिग्रामचं चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा त्याचबरोबर व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा तुम्हाला त्यावर मी डेली काही ना काही फ्री कंटेंट जे आहे ते टाकत असतो त्याचे लिंक इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करत असतो बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे नीरज चोप्राने ब्रुसेल्स डायमंड लीग दोन हजार चोवीस मध्ये किती मीटर भाला फेक करून ठीक आहे दुसरे स्थान पटकवले आहे तर बघा नीरज चोप्राने काय केलेलं आहे ते एक भाला फेकची स्पर्धा झालेली आहे जॅव्हलिन थ्रोची जिचं नाव आहे ब्रुसेल डायमंड लीग ठीक आहे तर या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर भाला फेकला किती सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी आता हा आकडा महत्वाचा काय आहे नीरज चोप्रा फक्त इथे एक पॉइंट पासून एक पॉइंट पासून दुसऱ्या क्रमांकावर आला बघा पहिल्या क्रमांकावर जो खेळाडू होता अँडरसन पीटर्स जो ग्रेनाडा या देशाचा आहे त्याने सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी मीटर भाला फेकला नीरज चोप्राचा सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर आणि जुलियन वेबर या जर्मनीच्या खेळाडूचा पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर नीरज चोप्राने यावर्षी ज्या काही स्पर्धा जिंकल्या ऑलिम्पिक पासून तर त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे आता ही तर आपल्यासाठी थोडं वाईट गोष्ट आहे पण आपल्या अभ्यासासाठी एक ट्रिक सुद्धा इथं तयार झालेली आहे की नीरज चोप्राने ज्या काही स्पर्धा जिंकल्या ऑलप ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं त्यानंतर आता ब्रुसेल्स डायमंड लीगमध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आला यापूर्वी एक स्पर्धा झाली होती आता मला तिचं एक्झॅक्ट नाव नाही आठवत तर तिच्यामध्ये सुद्धा तो दुसऱ्या क्रमांकावर आला होता म्हणजे आता एक दुसरा क्रमांक किंवा रौप्य पदक आपल्याला टिक करून यायचं एक्झाममध्ये ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो आता काही पहिल्या पहिल्या गोष्टी बघूया स्पोर्ट्सशी रिलेटेड काही मुद्दे बघूया तर हाचा मी तुम्हाला म्हटलं की आज एक नवीन उपक्रम जो आहे तो आज आपण सुरू करतोय तर जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या लगेच मी तुम्हाला इथे दे सांगून देत जाईल खेळाशी संबंधित म्हणा किंवा अजून एखादा प्रश्न बघितला त्याशी संबंधित म्हणा तर बघा आता आपण नीरज चोप्राचा प्रश्न बघितला त्यानंतर पाच महत्वाच्या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात ते एकदा बघून घेऊ पाच अत्यंत महत्त्वाचे खेळाशी संबंधित प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये महिलांच्या टेन मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिलं पदक कुणी जिंकलं तर मनुबाकरने जिंकलं विम्बल्डन ओपन दोन हजार मध्ये पुरुषाच्या एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं कार्लोस अल्काराजने जिंकलं जो स्पेनचा खेळाडू दोन हजार मध्ये यफ वन ब्रिटिश ग्रँड प्रिक्स विजेतेपद कोणी जिंकलं तर ते लुईस हॅमिल्टनने जिंकलं थॉमस कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकलं तर ते चीनने जिंकलं दोन हजार चोवीस आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणी जिंकला तर भारताने जिंकला उपविजेता दक्षिण आफ्रिका राहिला यानंतर मित्रांनो दुसरा क्वेश्चन आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जो आहे दिवस जो आहे तो पंधरा सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो बघा मित्रांनो याची थीम आपल्याला विचारली जाऊ शकते तर थीम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲज अ टूल फॉर गुड गव्हर्नन्स ठीक आहे हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन हा दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता हा दिन जो आहे तो संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सुरू केलेला आहे जी युनायटेड नेशनची एक बॉडी आहे यानंतर तिसरा क्वेश्चन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेलचे उद्घाटन कोठे केले तर बघा मित्रांनो हिला वंदे मेट्रो असं नाव देण्यात आलं होतं पण उद्घाटन करण्याच्या अगदी काही घंट्या अगोदरीचं नाव जे आहे ते चेंज करण्यात आलं आणि नमो भारत रॅपिड रेल असं करण्यात आलं तर बघा मित्रांनो या ट्रेनचं जे काही उद्घाटन आहे ते गुजरातमध्ये झालेलं आहे तर गुजरात गुजरातमधील अहमदाबाद आणि भुज या दोन ठिकाणांदरम्यान ही ट्रेन जी आहे ती धावणार आहे जवळपास तीन हजार सॉरी तीनशे एकोणसाठ किलोमीटर एवढं अंतर जे आहे ती कापणार आहे बघा मित्रांनो हिचं नाव पहिले वंदे मेट्रो होतं आता हिचं नाव जे आहे नमो भारत रॅपिड रेल असं करण्यात आलेलं आहे बघ गुजरात विषयी जाणून घेऊया एक मे एकोणीसशे साठला ला स्थापना झाली गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री राज्यपाल आचार्य देवव्रत आता आपण बघितलं की पहिल्या वहिल्या काही गोष्टी जे आहे तर ते आपण बघून घेऊया जसं की आता आपण क्वेश्चन बघितला तो पहिल्या वहिल्या गोष्टीशी संबंधित होतात नमो भारत रॅपिड रेल्वे ठीक आहे तर तसेच काही गोष्टी बघूया भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सेवेचं उद्घाटन जे आहे ते कुठे करण्यात आलं कोलकात्यामध्ये ते कुणी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भारताचं पहिलं संविधान संग्रहालय कुठे स्थापन करण्यात आलं हरियाणामध्ये त्याचं उद्घाटन हरियाणामध्ये अलीकडे करण्यात आलं भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक वाहन निर्देशांक कोणी जाहीर केला तर एस सी इंडेक्स लिमिटेडने भारतातील पहिलं तांदूळ एटीएम जे आहे ते कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं ओडिशामध्ये भारतातील पहिली मुलींची सैनिक शाळा कुठे सुरू करण्यात आली मथुरा उत्तर प्रदेशमध्ये हे जे क्वेश्चन आहे हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ऍज इट इज परीक्षेमध्ये तुम्हाला दिसणार आहे यानंतर एक महत्वाचं क्वेश्चन बघा जागतिक ओझोन दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केला गेला ठीक आहे तर बघा मित्रांनो जागतिक ओझोन दिवस जो आहे तो सोळा सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो सोळा सप्टेंबरच का तर या सोळा सप्टेंबर या तारखेला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो केला होता म्हणून सोळा सप्टेंबर ही तारीख जी आहे ती निवडण्यात आली आहे बघा मित्रांनो ओझोन दिन जो आहे तो ओझोनचा जो थर आहे पृथ्वीपासून जवळपास एक पस्तीस किलोमीटर अंतरावर ओझोन वायूचं थर आहे जो सूर्यापासून येणारी अतिनील किरणांपासून आपलं रक्षण करत असतो तर त्याबाबत जनजागृती वाढवण्यासाठी ओझोन दिन सेलिब्रेट करण्यात येतो बघा याची थीम होती मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऍडव्हान्सिंग क्लायमेट ऍक्शन याची ही याची थीम होती ठीक आहे त्याचबरोबर ओझोन दिवसाची स्थापना कधी करण्यात आली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये यानंतर पुढे जाऊया हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा जे काही ऑपरेशन असतात त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात जसं की यागी टायफूनने प्रभावित लाओस म्यानमार आणि व्हिएतनामला भारताने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत मानवतावादी मदत पाठवली तर बघा यागी नावाचे एक जे काही टायफून आहे म्हणजे चक्रीवादळ जे आहे ते लाओस म्यानमार आणि व्हिएतनामला धडकलं त्या परिस्थितीमध्ये भारताने ऑपरेशन सद्भाव याचा वापर करून जे आहे ते या देशांना मदत केली मग कशाची मदत केली तर आपलं आय एस सातपुडा नावाचं एक जहाज तिकडे गेलं त्यामध्ये रेशन कपडे आणि औषध जे आहे तर ते घेऊन गेलं जवळपास दहा टन आपण मदत जी ती आहे ती तिकडे पाठवलेली आहे म्यानमार लाओस आणि व्हिएतनामला चक्रीवादळ कोणतं होतं यागी यानंतर पुढे जाऊया मित्रांनो कुठे आलं ते चक्रीवादळ दक्षिण चीन समुद्रामध्ये बघ आता काही आपण मिशन विषय जाणून घेऊया काही ऑपरेशन विषय जाणून घेऊया बघ उत्तराखंडमधील जंगलामध्ये आग लागल्यानंतर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलानं कोणतं ऑपरेशन सुरू केलं ऑपरेशन बाबी बंकेट त्यानंतर हैती पासून जे हायती आतंकवादी आहे त्यांच्यापासून भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्ये कोणते ऑपरेशन सुरू केले ऑपरेशन इंद्रावती त्यानंतर हमासच्या हल्ल्याविरोधात इस्रायलने कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं ऑपरेशन आयन स्वाड त्यानंतर जर बघितलं तर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा जे आहे ते राबवलं होतं त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर भारतीय हवाई दलाने बालाकोट स्ट्राईकचं नाव काय ठेवलं होतं ऑपरेशन बंदर यानंतर पुढे जाऊया सहावा क्वेश्चन सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सार्वजनिक सेवा प्रसारक दूरदर्शनचा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर बघा मित्रांनो दूरदर्शनचा वर्धापन दिन स्थापना दिवस सेलिब्रेट करण्यात आला दूरदर्शनची स्थापना जी ती एकोणीसशे एकोणसाठ मध्ये करण्यात आली होती दूरदर्शन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना सेवा देण्याचं काम करतं सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट माध्यमातून सेवा दिली होती नंतर ती कलर रंगीत टीव्ही रंगीत पडद्यांच्या माध्यमातून जे काही रंगीत टीव्ह्यांच्या माध्यमातून जे काही आपल्याला दिसतं तशी सेवा जी आहे ती नंतर सुरू झाली होती बघा मित्रांनो जर बघितलं तर दूरदर्शनची स्थापना पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ ला करण्यात आली नवी दिल्लीत मुख्यालय सत्यम शिवम सुंदरम जे आहे ते बोधवाक्य आणि गौरव द्विवेदी हे जे आहे ते दूरदर्शनचे सीईओ आहे यानंतर सातवा क्वेश्चन भारतातील पहिले एरोस्पेस रॉकेट इंजिन यशस्वी हॉट फायरिंग ची घोषणा कोणी केली तर बघा मित्रांनो क्वेश्चन तुम्हाला थोडं समजून सांगतो पहिले आन्सर सांगून देतो स्पेस फिल्ड या कंपनीने काय केलेले आहे भारतातील पहिलं एअरोपाइक ठीक आहे एरुस्पाइक रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केलेली भारताचं पहिलं एरोस्पाइक रॉकेट इंजिन आहे आता एखादं रॉकेट असतं मित्रांनो ठीक आहे समजून घ्या हे काय हे एक रॉकेट आहे ठीक आहे हे एक रॉकेट आहे आता इथं जर तुम्ही बघितलं तर रॉकेटचं काय असतं अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं आणि यामधून काय बाहेर पडत असते यामधून बाहेर आग पडत असते अशा प्रकारे ठीक आहे यामधून बाहेर आग पडत असते ठीक आहे हा जो पार्ट असतो याला इंजिन म्हटलं हा जो पार्ट असतो ज्यामधून आग जी आहे ती बाहेर पडत असते ही अशा प्रकारे आग खाली ढकलते आणि रॉकेट जे आहे ते वर पुश करत असते ठीक आहे तर अशा प्रकारे रॉकेटचं मेकॅनिझम काम करत तर बघा एरोस्प एरोस्पाइक रॉकेट इंजिन काय असतं तर बघा मित्रांनो ही जी आग आहे नॉर्मल रॉकेटमध्ये अशा पूर्ण या छिद्रेतून बाहेर येत असते पण जे काही आता मी एवढं स्ट्रक्चर काढतो इथं खालीचं ठीक आहे ठीक आहे असं एवढं स्ट्रक्चर काढतो जे एरोस्पाईक रॉकेट इंजिन आहे त्यामध्ये कसं असतं की आगी आग जी आहे ती अशा दोन प्रकारच्या दोन मार्गामधून बाहेर पडत असते ठीक आहे आग जी आहे समजा हे रॉकेट आहे अशा हे रॉकेट आहे अशा प्रकारचं या अशा प्रकारचं रॉकेट आहे आग जी आहे अशा दोन नळ्यांच्या माध्यमातून बाहेर पडत असते ठीक आहे आणि मग त्याचा वापर जो आहे तो इंधन बचत करण्यासाठी होत असतो याला काय म्हटलं होतं एरोस्पाइक रॉकेट म्हटलं होतं ठीक आहे एरोस्पाइक रॉकेट म्हटलं तर आणि या मधल्या छिद्र्यामधून हवा बाहेर पडत असते अशा प्रकारे ठीक आहे आगीला मिक्स होऊन देत नाही ठीक आहे मग याद्वारे रॉकेट अजून फास्ट जे आहे ते वर जातं याला एरोस्पाईक रॉकेट इंजिन म्हटलं होतं याची यशस्वीपणे चाचणी भारतीय कंपनी स्पेस फिल्डने केलेली आहे जर प्रश्न विचारता विचारण्यात आला तर तुम्हाला आता कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला असेल तुम्हाला इझिली याचं उत्तर जे आहे ते देता येईल बेंगलोर मधील हा एक स्टार्टअप आहे आ, स्पेस फील्ड नावाचा तर त्याने ही एरोस्पाइक रॉकेटची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे यानंतर जी ट्वेंटी कृषी मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार चोवीस मध्ये कुठे आयोजित करण्यात आली तर बघा जी ट्वेंटी देश तुम्हाला माहितच आहे ठीक आहे तर त्यांची कृषी मंत्रीस्तरीय बैठक जी आहे ती कुआबा ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आली मग त्याचबरोबर भारताचं नेतृत्व कोणी केलं तर ते आपल्याला माहित असलं पाहिजे रामनाथ ठाकूर ठीक आहे रामनाथ ठाकूर कृषी राज्यमंत्री कृषी मंत्री कोण आहे सिंग चौहान आपण जर बघितलं तर या बैठकीत कृषी तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया शीतगृह टिकाऊपणा मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली यानंतर पुढे जाऊया नववा क्वेश्चन भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनकर यांनी कोणत्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरचे उद्घाटन केले तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय करण्यात आलेले महाराष्ट्रामध्ये ज्या काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत ठीक आहे तर त्यामध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन जे आहे ते जगदीप धनकर भारताचे उपराष्ट्रपती यांनी केलेलं आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरतो जो परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या असतात त्यामध्ये आता संविधान मंदिर जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो विद्यार्थ्यांना भारतीय राज्य घटनेचे शिक्षण देण्यासाठी आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी या संविधान मंदिराची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रसारित करण्यासाठी हे मंदिर जे आहे ते निर्माण केले आहे बघा महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ मध्ये करण्यात आली मुंबई राजधानी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि सी पी राधाकृष्णन राज्यपाल आहे यानंतर राष्ट्रीय अभियंता दिवस इंजिनिअरिंग डे जो आहे तो कधी सेलिब्रेट कधी साजरा केला जातो तर बघा इंजिनियर्स डे जो आहे तो पंधरा सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो पंधरा सप्टेंबर रोजीच का तर भारताचे जे काही फादर ऑफ इंजिनियर्स आपण त्यांना म्हणतो तर एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस आहे पंधरा सप्टेंबर यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट म्हणून आपण यांच्या स्मरणार्थ पंधरा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय इंजि नॅशनल इंजिनियर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो यांना द फादर ऑफ इंजिनिअरिंग म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे आपण जर बघितलं तर यांना एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतरत्न पुरस्कारांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं पुण्यामध्ये संचेती नावाचं एक ठिकाणी तिथे एक उड्डाण पूल बनवलेला आहे त्या उड्डाण पुला सीओ पी नावाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच ठिकाणी जर बघितलं तर एम विश्वेश्वरय यांचं मोठं चित्र जे आहे ते काढण्यात आलेलं आहे दे बघा पहिल्यांदा इंजिनियर्स डे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये साजरा करण्यात आला होता याची थीम आहे इनोव्हेटिंग फॉर सस्टेनेबल फ्युचर यानंतर पुढे जाऊया अकरा क्वेश्चन पौश, कोणत्या ऑपरेशन अंतर्गत सीबीआय सोबत एफबीआयने सायबर क्राईम नेटवर्क उद्ध्वस्त केला आहे बघा मित्रांनो आपल्या देशातून बरेचसे लोक काय करायचे की इकडून दुसऱ्या देशातील लोकांना लुटण्याचं काम करायचे काही अपराधी गुन्हेगार ठीक आहे मग आता त्या गुन्हेगारांना पकडण्याचं काम जे आहे ते भारताचं सीबीआय आणि अमेरिकेचं एफ बी आय ठीक आहे दोघांनी मिळून केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी एक ऑपरेशन ला नाव दिलं होतं ऑपरेशन चक्र तीन ठीक आहे तर ऑपरेशन चक्र तीन अंतर्गत हे सायबर क्राईम नेटवर्क जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर सीबीआय विषयी जाणून घेऊया सीबीआय ची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये करण्यात आली नवी दिल्ली इथे मुख्यालय आणि प्रमुख आहे सुबोध कुमार जैस्वाल यानंतर बारावा क्वेश्चन आहे करम हा निसर्ग महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर करम हा निसर्ग महोत्सव जो आहे मित्रांनो तो झारखंड राज्यामध्ये याचा साजरा करण्यात आला बघा मित्रांनो हा जो उत्सव आहे तो झारखंडमधील आदिवासी बांधव आणि मूळ रहिवासी यांच्या संस्कृती संबंधित एक लोक उत्सव आहे करम वृक्षाची पूजा या उत्सवामध्ये केली जाते या झाडाला प्रजनन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तेरावा क्वेश्चन ट्रेडर्स ऑफ द गुप्त एम्पायर आता गुप्त डायनेस्टी तुम्हाला माहित असेल समुद्रगुप्त वगैरे ठीक आहे तर गुप्त एम्पायर बाबत एक पुस्तक अलीकडे लिहिण्यात आलेले आहे ट्रेडर्स ऑफ द गुप्त एम्पायर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे हे पुस्तक लिहिलेले मित्रांनो संजीव कुमार यांनी कोणी लिहिलेले संजीव कुमार यांनी तर बघा इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये संजीव कुमार यांचं ट्रेडर्स ऑफ द गुप्त एम्पायर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं गुप्त घराण्याबाबत माहिती यामध्ये दिलेली आहे चौदा क्वेश्चन बेल्जियम इंटरनॅशनल दोन हजार चोवीस बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकली तर ही जी स्पर्धा आहे अनमोल खरब यांनी ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे बघा अनमोल खरब यांनी डेन्मार्कच्या अमाली श्लूजला हरवलेलं आहे पंधरावा क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे तर बघा मित्रांनो तेलंगणाचं जे सरकार आहे तर हैदराबादला आपल्या भारतामध्ये विलीन केलं म्हणून सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे तेलंगणा सरकार प्रजापालन दिवस म्हणून सेलिब्रेट करणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो ठीक आहे तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये बी आर एसचं जे सरकार होतं तेव्हा तो राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता आता तो प्रजापालन दिवस म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे बघा मित्रांनो आता एक टेस्ट क्वेश्चन बघूया ज्याचं तुम्हाला व्यवस्थितपणे उत... विचार करून उत्तर द्यायचं आहे यागी नावाचं जे काही टायफून आहे ठीक आहे आपल्याकडे चक्रीवादळ म्हटलं आता एरियानुसार वेगवेगळी नावं आहे त्याला पॅसिफिक महासागरात जर चक्रीवादळ आलं तर टायफून म्हटलं जातं मग यागी टायफोनने प्रभावित लाओस म्यानमार व्हिएतनामला भारताने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत मानवतावादी मदत पाठवलेली हो आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे आणि काल मी एक प्रश्न विचारला होता तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तर दिलं की जे न्यायाधीश आहे त्यांची लोकांमार्फत नेमणूक व्हायला हवी की नाही तर माझ्या मते न्यायाधीशांची नेमणूक लोकांमार्फत झाली नाही पाहिजे कारण जसं की आमदार आणि खासदार हे लोकप्रिय असतात म्हणूनच निवडून येत नाही ठीक आहे आपल्याला माहिती थी आहे की ते कोण कोणत्या मार्गांचा वापर करतात निवडून येण्यासाठी थी? ठीक आहे कोणत्या पातळीवर जातात आणि आपल्याला आहे की जे काही आमदार खासदार सध्या कार्यरत आहे तर आपण त्यांचं शिक्षण वगैरे बघितलं किंवा त्यांना किती नॉलेज हे जर बघितलं तर आपल्याला त्यावरून जे उच्च शिक्षित जे लोकप्रतिनिधी आहे तर ती ते कमीच प्रमाणात बघायला मिळेल त्यामुळे काल जो आपला क्वेश्चन होता की न्यायाधीशांची जर निवडणूक झाली तर मग तिथं काही आ, कमी नॉलेजचे लोकसुद्धा जाऊन बसू शकतात त्यामुळे आता जी पद्धत आहे ती एकदम बेस्ट पद्धत आहे आता जे क्रायटेरिया आहे ते एकदम जबरदस्त क्रायटेरिया बघा मित्रांनो कंबाईन फाउंडेशन बॅच आपली सुरू आहे सेवा फाउंडेशन बॅच आपली सुरू आहे या दोन्ही बॅचवर तीन तीन हजाराचा डिस्काउंट आहे त्याचबरोबर रेल्वे भरतीची बॅच सुरू आहे ज्यावर पन्नास टक्के डिस्काउंट सुरू आहे आणि बीएमसी भरतीची बॅच सुरू आहे त्यामध्ये ती बॅच आज तुम्हाला पाचशे रुपयामध्ये मिळून जाईल तर या सगळ्या बॅचेस आहे ठीक आहे तुम्हाला जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर जॉईन करा कारण फी लवकरच वाढणार आहे जसे शंभर शंभर ॲडमिशन सगळ्यांचे फुल होईल तसे या सगळ्या बॅचेसच्या फी ज्या आहे ते इन्क्रीज होऊन जातील जसं की राज्यसेवा वगैरे कंबाईनच्या ज्या काही प्रिमियमच्या वगैरे बॅच होत्या तर त्यांच्या फी आता डबल झालेल्या आहे मग थांबूया आपण इथं भेटूया एक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय वन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद